चला काय करायचं पहिल्यांदा? आपल्याला अगोदर बटर लागणार आहे. बरं बरं. त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची. किती घालायची? ही जर सगळी सगळी आपल्याला ही आता स्पूननेच पेटून घ्यायची. बरं ठीक. ओके, याच्यामध्ये आपल्याला आता दूध घालायचं आहे. बरं, सगळं लागेल ना? नाही, अर्धा. हेही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. काय करायचं पुढे? ओके, याच्यामध्ये आपल्याला मैदा ऍड करायचा आहे. बर, सर्व सगळा. हो, याच्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर बघा. हां बस. मिल्क पावडर ते पण अर्धी त्यातली. हां बस. आणि वेलची. आणि वेलची. याच्यामध्ये आपल्याला आपल्या म्हणजे तुमच्या मलाई करायला लावता. नाही नाही, बेकिंग पावडर ऍड करायची आहे. ही आहे ना? हो हो हो. बघा बस बस, ऑलमोस्ट सगळे पदार्थ आपण ऍड केलेत, शिवाय केशर मिश्रित दुधाच्या. हो, आपल्याला ते बिस्किटच्या वॉश साठी वापरायचं आहे. हा डो रेडी आहे. वा, तर आपल्याला आता थोडासा मैदा इथे डस्ट करायचा आहे ओट्यावरती. आणि याच्यावरती हा डोव घ्यायचा. हो, याच्यावरही थोडासा मैदा ऍड करायचा आहे. बरं. आणि स्प्रेड करून घ्यायचं आहे. बरं. याची थिकनेस साधारण एका नॉर्मल आपण मार्केटमधून आणतो बिस्किट तेवढी ठेवायची आहे, जेणेकरून ती थोडीशी राईज होईल. बरं. आपण आता बिस्किट कटर नाही अवेलेबल नसेल तर आपण एखाद्या गोष्टीचं झाकण वापरू शकतो जे राऊंड शेप आहे. तर आपण कुकीज कट करून घेऊयात. बरं. आपल्याला ओव्हन जो आहे तो प्रीहीटेड हवा आहे यासाठी. किती डिग्री सेल्सिअस वरती? 200 ला आपल्याला प्रीहीट करायचं आहे. बरं. आणि आपल्याला 180 वर बेक करायची आहे ही 15 मिनिट्स साठी फक्त. 15 मिनिटं 200 डिग्री सेल्सिअस वरती तुम्ही आधी प्रीहीट करून घ्या आणि नंतर 15 मिनिटं 180 डिग्री सेल्सिअस वरती तुम्हाला हे बेक करून घ्यायचं आहे. बरोबर ना मॅडम? हो. आता आपल्याला याच्यावर दूध ऍड करायचंय. आपण वॉश करणार आहोत. बरं. मिल्क वॉश, पण चमच्याने अगदी इझिली. त्याला छान असा गोल्डन कलरही येतोय आणि वरती केशरचा टेक्स्चर पण. आणि आता हे जरा ओबडधोबड दिसत आहेत पण ती जेव्हा फुलतील तेव्हा तो एक समान हे आकार त्याला येईल, परफेक्ट होईल. ठीक आहे, आपण एक काम करूयात, 180 डिग्री सेल्सिअसला 15 मिनिटं बेक करून घेऊयात आणि मग आपली बिस्किटं तयार होतील, ओस्मानी बिस्किट. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. ओस्मानी बिस्किट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मैदा, पिठी साखर, बटर, दूध, वेलची पावडर, कस्टर्ड पावडर, दुधात भिजवलेलं केशर, मिल्क पावडर आणि बेकिंग पावडर. कृती: एका बाउल मध्ये बटर आणि पिठी साखर घेऊन ते फेटून घ्यावं, नंतर त्यामध्ये दूध घालून मिश्रण एकजीफ करून घ्यावं, नंतर त्यामध्ये 100 ग्रॅम मैदा, कस्टर्ड पावडर, मिल्क पावडर, वेलची पूड, चिमूटभर बेकिंग पावडर आणि पुन्हा मैदा घालून त्याचा घट्ट गोळा बनवून घ्यावा. ओट्यावर मैदा पसरवून त्यावर बिस्किटाचं मिश्रण पसरवून बिस्किट कटरने बिस्किटं कापून घ्यावी. नंतर बिस्किटांना केशर मिश्रित दूध लावावं. ओव्हन 200 डिग्रीला प्रीहीट करून 180 डिग्रीला 15 मिनिटं बिस्किटं बेक करावी आणि सर्व्ह करावी. आज तुम्ही इथे आलात म्हटल्यानंतर त्यांना आनंद खूप झाला असेल. हो, अगदी भरपूर. वा वा, त्या दोघींनाही मी आता असाच नमस्कार करतो कारण त्या कार्यक्रम नक्की पाहत असतील. अगदी. वा वा वा, क्या बात आहे. कोण कोण असतं घरी? माझे मिस्टर आणि मुलगा. बर, मग सासूबाई कोणाकडे असतात? सासूबाई नंडेकडे असतात. अच्छा, मग जाणं येऊन जाऊन? हो, नेहमी नेहमी. अगदी अगदी. बर बर, माहेर कुठलं तुमचं? कळवा. कळवा. आणि आता राहता कुठे? ठाण्यात. अरे, म्हणजे अगदी काय जवळजवळ. बर, काय तुमच्या अजून इतर काय आवडी आहेत? तुम्ही कशामध्ये खूप रमता? कारण आता मुलगा तुमचा शाळेत कितवीला आहे? 10वीत आहे माझा. 10वीला आहे, म्हणजे तुमची परीक्षा चालू असेलच सतत. हो, अगदी. अभ्यास घेणं, तो करतोय की नाही हे पाहणं. हो हो. ह्या सगळ्या ह्याच्यातनं तुम्ही तुमची स्पेस कशी एन्जॉय करता? म्हणजे तुम्हाला नेमकं कशात तुमचं मन रमतं? काय तुमच्या हॉबीज आहेत? मला वाचन आणि लिखाणाची खूप आवड आहे. बर. मी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचत असते. वेगवेगळ्या मासिकांमध्ये माझे लेख येतात. अरे वा. तसंच वृत्तपत्रांमध्ये माझे लेख येतात. क्या बात आहे. हो. तुमच्याच नावाने तुम्ही? हो हो हो, माझ्याच नावाने. नाही नाही, मी माझ्याच नावाने लिहिते. बर.
त्याच्यामुळे आम्हाला इथून पुढे आता मी लक्ष ठेवीन की तुमचं नाव दिसलं की मी नक्की वाचत जाईन. वा वा वा. अजून काय तुमच्या हॉबीज आहेत सोसायटीत मित्र म्हणजे मैत्री? मला खरं सांगायचं तर पाककलेची पण आवड आहे. आम्ही आधी ज्या सोसायटीत राहत होतो तिथे पाककलेच्या स्पर्धा व्हायच्या. बर. आणि खरं सांगायचं तर त्यावेळेला मला पहिलं बक्षीस हे हमकाच मिळायचं. वा वा वा. बर. या बक्षिसांमधून प्रोत्साहन मिळत गेलं आणि आता मग एक छान असं स्वरूप दिलेलं आहे. व्हेरी गुड. झी मराठी पाहता असं तुम्ही सांगितलं. बर. आम्ही सारे खवय नेहमी पाहतो. नेहमी पाहतो. अशी कुठली रेसिपी जी या कार्यक्रमामध्ये पाहून तुम्ही घरी ट्राय केलीत? केक. कशाचं केक? कुकर केक. अच्छा, तो तुम्ही ट्राय केला होता? हो, ट्राय केला होता. आणि मला खरं सांगायचं तर जमलाही होता. अरे वा, तुम्ही खरं सांगताय. हो, अगदी खरं. ते महत्त्वाचं. खरं सांगायचं तर जमलाही होता. जमलाही होता. बर. आज आमच्यासाठी करणार आहात ते काय, व्हेज आहे की नॉन व्हेज आहे? सगळ्या व्हेज रेसिपीज आहेत. सगळ्या व्हेज रेसिपी. सगळ्या म्हणजे किती आहेत नेमक्या? तीन. तीन आहेत ना? म्हणजे मला वाटलं आज तुम्ही उत्साह एवढा दिसतो तुमच्या चेहऱ्यावर की 10-15 रेसिपी करणार आहेत की काय. तीन करणार आहात? तयार आहात ना मग रेसिपी करायला? हो. फॅन्टॅस्टिक. मानसी मॅडम तयार आहेत, लगेच आपण त्यांच्यासोबत उळूयात किचन कडे. मानसीजी आपल्या सोबत आहेत आणि आता आपण पहिला पदार्थ करणार आहोत. तयार आहात तुम्ही? हो. मी तयार आहात हे आम्हाला तुमच्या बोलण्यावरनं कळलंय. हो. कारण तुम्ही इथे आल्यापासून खूपच अशा उत्साही आहात. हो. की कधी एकदा मी इथे किचन मध्ये जाते आणि कधी एकदा मी रेसिपी करते. बरोबर आहे. बरोबर ना? हो. मी कसं ओळखलं बरं? सांगा ना कशावरून ओळखलं असेल. माझ्या चेहऱ्यावर. चला लगेच आपण रेसिपी कडे वळूयात. काय या पहिल्या पदार्थाचं नाव आहे? हॉट अँड सोर व्हेजिटेबल्स. माता या हॉट अँड सोर व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स साठी लागणारं साहित्य पाहूयात आणि मग कृतीकडे जाऊयात. कॉर्नफ्लॉवर रोल, तळलेल्या भाज्या, कांद्याची पात, व्हेजिटेबल स्टॉक, तळलेले नूडल्स, व्हिनेगर, मुगाचे मोड, सोया सॉस, ब्रोकोली, चिली सॉस, साखर आणि मीठ. ओके. लागणारं साहित्य आपल्या परिचयाचं आहे कारण चायनीज मध्ये बहुतांश वेळा सगळं साहित्य वापरलं जातं. फक्त मला हे जरा सांगा, हे काय केलंय नेमकं? कॉर्नफ्लॉवर लावून तळलेल्या आहेत त्या भाज्या सगळ्या. बर. म्हणून क्रिस्पी झाल्या आहेत. हा, क्रिस्पी झाल्या आहेत, त्यामुळे टेस्ट चांगली येते त्याला. बरं. याच्यामध्ये गाजर आहे. गाजर, सिमला मिरची, कोबी, फरसबी, फ्लॉवर आणि कांदा. व्हेरी गुड. चला मग या रेसिपीच्या कृतीकडे आता आपण वळूयात. काय करायचं पहिल्यांदा? आधी आपल्याला पॅन गरम करायचं. बरं. पुढे आता व्हेजिटेबल स्टॉक घालायचा. सगळा घातला तरी चालेल. मोड आलेले मूग घाला त्यात. बर. म्हणजे मोड आलेल्या मुगाचे मोड घेतले बघा. बरं. बासपुरे. आता ब्रोकोली घाला. बरं, ठीक आहे. ब्रोकोली कुठे आहे? हा, ही बघा. किती लागणार आहे? थोडीशीच घाला, खूप नका घालू, ती उग्र असते. सोया सॉस घालूयात. हो. बासपुरे. पुरे. चिली सॉस. प्रमाणाच्या बाबतीत तुम्ही अगदीच काटेकोर आहात वाटतं. नाही, हो, खूप स्पायसी होतं. नाही तो. अच्छा, तुम्हाला नाही आवडत का तिखट फार? नाही, आवडतं असं काही नाही, पण अति तिखट घातक पण असतं ना. पुरे. व्हिनेगर. बर. हे किती लागणार आहे? थोडंसं, अगदी थोडंसं. पुरे. मीठ अजून थोडं घाला चालेल. पुरे. साखर. पुरे. आता या भाज्या एक एक करून घाला. बर. सगळ्यात आधी कांदा घालूयात. हो, चालेल. कांदा, आता फ्लॉवर, फरसबी, पत्ता कोबी, कोबी, सिमला मिरची, सिमला मिरची, गाजर. गाजर आता हे तयार आहे. आता सर्व करून गार्निश करायचं. म्हणजे डिश आपली तयार आहे? हो, तयार झाली. वा. कारण भाज्या आपण ऑलरेडी फ्राय केलेल्या असल्यामुळे फार वेळ लागणार नाही. द्या, मी तुम्हाला मदत करतो. त्याच्यावर कांद्याची पात घालायची. वा 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 वा. फारच टेम्पटिंग आणि दिसायला अप्रतिम अशी ही रेसिपी आहे. पण मी ती छान सजवतोय सुद्धा बरं का. हो, हो. मानसी मॅडम, तुम्ही मला थँक्स म्हणायला हरकत नाही. थँक यू. यू आर मोस्ट वेलकम. आता हे घाला बासपुरे. पुरे. हो. ओके. आता काय हे ड्राय नूडल्स? हो. जे फ्राय केलेले. हो. किती घालायचं हे? थोडेसे जास्त घातले तरी चालतील, काही वार. ओके. आणि तुम्ही म्हणाला होतात की हे मोड जे आहेत ते आपल्याला वरती घालायचे. ते थोडेसे घाला. हां, सजावटीसाठी. बरोबर. क्या बात है, मुगाचे मोड आपण याच्यावरती घातले. हॉट अँड सॉर व्हेजिटेबल ही रेसिपी तयार झालेली आहे, दिसायला अप्रतिम आहे, सजवलेली मी आहे. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. हॉट अँड सॉर व्हेजिटेबल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कॉर्नफ्लोअर लावून तळलेल्या भाज्या, कांद्याची पात, व्हेजिटेबल स्टॉक, तळलेले नूडल्स, व्हिनेगर, मोड आलेले मूग, सोया सॉस, ब्रोकोली, चिली सॉस, साखर आणि मीठ. कृती:
प्रथम फ्राईंग पॅन गरम करून त्यामध्ये व्हेजिटेबल स्टॉक, मोड आलेले मूग, ब्रोकोली, सोया सॉस, चिली सॉस, व्हिनेगर, मीठ, साखर आणि कॉर्नफ्लोअर लावून तळलेल्या मिश्र भाज्या घालाव्यात. नंतर त्यावर कांद्याची पात, तळलेले नूडल्स आणि मुगाचे मोड घालून सजावट करून डिश सर्व्ह करावी. मंडळी, आजची माझी जी पहिली रेसिपी आहे, मस्त रस्सा भाजी करणार आहोत. आता वळूया मंडळी पुढच्या रेसिपीकडे, सांडगे आणि घेवडा सुक्का.